कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मुळा पाड बंधाऱ्याच्या पाथर्डी शाखा कालव्याच्या टेलच्या चितळी पाडळी सुसरे साकेगाव अमरापूर भगूर गावातील शेतीला पाटाचे पाणी न मिळाल्याने लॉकडाऊन असतानाही शेतकरी मुळा शाखा कालव्याच्या गेट तोडो आंदोलन करण्याच्या पावित्र्यात होते, पण लॉकडाऊनचे सारे सरकारी नियम पाळून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे यांच्या कासार पिंपळ गावातील निवासस्थानी जाऊन कार्यकर्त्यांनी टेलच्या भागातील शेतीला पाणी मिळाले नाही म्हणून राजळे समोर कैफियत मांडली। मी बबन विठवा बांगर, शेतकरी, मुक्काम पोस्ट पाडळी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर। तुम्हाला सांगू इच्छितो की मुळा कॅनॉलची पाथर्डी चारी, तिला 45 दिवस झालेत पाणी सुटलेले, परंतु अजून पाडळी, साकेगाव, सुसुरा, आमरापूर, काळेगाव या तेलच्या गावात अजिबात पाणी गेलेलं नाही। आमचे सर्व पिके जळून खाक झालेले आहेत। आम्ही वारंवार त्या अधिकाऱ्याशी संपर्क केला असता नुसतं 4 दिवसांनी पाणी येईल असं म्हणून आतापर्यंत 40 दिवस होऊन गेले, परंतु अजून पाणी आलेलं नाही। शिवशंकर राजळे यांनी तातडीने लगेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार चंद्रशेखर घुले आणि नामदार प्राजक्तदादा तनपुरे यांच्याशी फोनवर समक्ष चर्चा केली असता नामदार तनपुरे यांनी मुळापाट बंधाऱ्याच्या अधिकाऱ्यांची झाडझडती घेत 2 दिवसात टेलच्या भागापर्यंत पाणी गेलेच पाहिजे असे आदेश दिले। संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये कृषी मित्र संदीप राजळे, चितळीचे बाबा आमटे, पाडळीचे बाळासाहेब गर्जे, बबनराव बांगर, शेतकरी संघटनेचे रमेश कचरे, साकेगावचे सरपंच सुधाकर बळीत, पाथर्डी मार्केट कमिटीचे माजी उपसभापती विष्णुपंत सातपुते हे सहभागी झाले होते। मुळा पाटबंधारेचा गलथान कारभार पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। शेतीला पाणी पुरवठा करताना टेलकडून हेडकडे असा नियम असतानाही मुळा पाटबंधारेच्या गलिच्छ कारभारामुळे पाणी देताना हेडकडच्या लोकांनी 20 मार्च पासून आवर्तन सुरू असतानाही टेलपर्यंत पाणी पुरवठा न केल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले होते, परंतु शिवशंकर राजळे यांनी हा प्रश्न चुटकीसरशी सोडून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे। लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे। शिवशंकर राजळे यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये मानाचे स्थान निर्माण केले आहे। 41-42 दिवस झाले, अजूनही 4 गाव त्याच्यामध्ये तेलचं असणारं सुसरं, साकेगाव, तवी पाडळी या गावांना अद्यापपर्यंतही पाणी मिळालेलं नाही, आणि अशा परिस्थितीमध्ये त्या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले। त्यांनी आंदोलन करून गेट तोडणं वगैरे असे प्रकार करण्याचं ठरवलं होतं, परंतु मी त्यांना संपर्क करून असे कुठली प्रकार करू नये आणि माननीय राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांच्याशी आपण संपर्क साधून त्यांच्या कानावर आपली बाब घालू, तरी काहीतरी मार्ग काढतील अशा पद्धतीचं त्यांना सांगून शांत केलं। त्या पद्धतीने आम्ही प्राजक्तदादा तनपुरे आणि माजी आमदार चंद्रशेखरजी घुले यांची संपर्क करून त्यांना या आता असलेल्या या परिस्थितीची जाणीव करून दिली। त्या भागातील शेतकरी कुठल्या प्रकारे आक्रमक आहेत हे देखील त्यांना मी फोनवरील रेकॉर्डिंग त्यांना सांगितलं आणि त्यांनी तातडीने त्या ठिकाणी मुळाचे कार्यकारी अभियंता श्री देशमुख साहेब यांना संपर्क करून कुठल्याही परिस्थितीत 2 दिवसाच्या आतमध्ये या 4 गावांना पाणी मिळालं पाहिजे अशा प्रकारचे आदेश दिले, आणि त्याप्रमाणे आता देशमुख साहेब यांनी देखील तातडीने नियोजन करायला सुरुवात केलेली आहे असं मला त्यांच्या फोनवरून कळलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आत्ताची जी काही परिस्थिती आहे लॉकडाऊनची, कलम 144 याचं कुठलाही भंग होऊ न देता आपण आपलं म्हणणं त्या ठिकाणी मंत्री साहेबांना कळवलेलं असल्यामुळं आपण आंदोलनाची भूमिका तूर्तास थांबवावी आणि आपल्याला निश्चितपणे मंत्री साहेबांच्या आश्वासनामुळं पाणी मिळेल असं मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। धन्यवाद। प्रतिनिधी सुनील नजन, अहमदनगर।